Hello students, I welcome you all in this lecture of pharmacology and toxicology. So in previous lecture we have completed the chapter that is heavy metal poisoning and metal antagonist. Okay, now we will start the new chapter that is chemotherapy of parasitic diseases. So in this chapter we will see the disorders which is caused due to these parasites. So parasites, these are the microorganisms which are responsible to cause certain disorders, and these parasites which are totally depends on the host body for their lives, right? So these disorder that include the helminthiasis. So this helminthiasis is a disease of worldwide occurrence which is caused by the infestation due to the worms. Okay, so हा जो डिसऑर्डर्स आहे तो आपल्यापैकी सगळ्यांमध्ये झालेला आहे. ओके, जेव्हा लहान मुलं असतात ते तुम्हाला माहिती असेल की जे रांगायचं वय असतं तेव्हा त्यांना ज्या काही वस्तू पडलेल्या दिसतात त्या तोंडात घालायची सवय असते, किंवा लादीवरसुद्धा जर व्यवस्थित धूळ वगैरे साफ केलेली नसेल तर त्या मुलांच्या तोंडामध्ये माती धूळ वगैरे जाते. ओके, आणि त्याच्यामुळे मग त्यांना हे हेल्मिंथियासिसचं इन्फेक्शन होतं. ओके, आणि मग पोटात दुखायला लागतं. ओके, त्याची बाळांची वाढ जी आहे नॉर्मल ती खुंटायला सुरुवात होते. ओके, असे सिव्हिअर इफेक्ट्स जे आहेत ते दिसून येतात. तसेच सेम इफेक्ट जे आहेत ते अडल्ट्स पेशंटमध्ये सुद्धा दिसून येतात की ज्यांच्यामध्ये ह्या वर्मचं इन्फेक्शन होतं. ओके, सो हे जे वर्म्स आहेत त्याला मराठीमध्ये जंत असं म्हणतात. सो हे जेव्हा होतात तेव्हा ते काय करणार आहेत की ते टोटली त्यांच्या लाईव्हसाठी टोटली त्या होस्ट बॉडीवर डिपेंड असतात. ओके, म्हणजे आपण अन्न जे आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी किंवा नॉर्मल मेकॅनिझमसाठी खातो ते अन्न ते स्वतःच्या ग्रोथसाठी युटिलाइज करून घेतात. ओके, आणि त्याच्यानंतर त्यांचं जे काही वेस्ट मटेरियल आहे ते आपल्या बॉडीमध्ये तसंच रिलीज करून त्याचे काहीतरी टॉक्झिक इफेक्ट जे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये दिसून येतात. ओके, आणि ह्या डिसऑर्डरला आपण हेल्मिंथियासिस असं म्हणतो. ओके, मग ह्या चॅप्टरमध्ये आपण ह्या हेल्मिंथियासिस या डिसऑर्डरची किमोथेरपी बघणार आहोत. सर्टन केमिकल एजंट्स विच आर यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ दिस हेल्मिंथियासिस डिसऑर्डर्स. मग कोणते केमिकल रिएजंट्स आहेत की जे हेल्मिंथियासिसच्या ट्रीटमेंटसाठी यूज केले जातात, ते कोणत्या मोड ऑफ ॲक्शनने त्यांचे ॲक्शन शो करणार आहेत, कोणते ॲडवर्स इफेक्ट आहेत, त्यांचे युजेस काय आहेत, ह्या सगळ्याचा स्टडी आपण इथे ह्या चॅप्टरमध्ये करणार आहोत. ओके, सो डेफिनेशन दॅट इन्क्लूड्स these are the agents which are used to destroy eliminate parasitic worms that is helminths from the gastrointestinal tract. So they act by killing or paralyzing the worms. So the agent which are used to kill that helminths or worm, that agent are known as anthelmintics drugs. Okay, so those drugs are used to destroy or eliminate that parasitic worm from the gastrointestinal tract. Okay, then how they destroy or eliminate that worms from our body? By killing or paralyzing the worms. Okay, so that such a worm could be easily expel out from the gut. Okay, so त्याच्यामुळे काय होतं की असे kill झालेले आहेत किंवा मग paralyze झालेले जे worms आहेत ते easily आपल्या गटमधून intestine regionsमधून expel out केले जातात. Okay, so these anthelmintics are the agent which are used to treat the helminthiasis disorder. Okay, and generally this helminthiasis disorder caused due to the three parasitic worm. Okay, that infect the human body of this intestinal tract of that human beings. Okay, so three types of helminths, that includes the nematodes, cystode and trematodes. Okay, so how they act into our body? So these parasitic worms firmly hold the intestinal mucosa and continue their reproduction by egg production. Okay, म्हणजे त्यांची एंट्री आपल्या बॉडीमध्ये झाल्यानंतर ते जी आय ट्रॅक्टमध्ये काय करतात, इंटेस्टिनल म्युकोसाला फर्मली होल्ड करून ठेवतात. ओके, त्याच्यानंतर त्यांचे जे काही आपण जे अन्न खातो आपल्या वाढीसाठी ते अन्न ते स्वतःसाठी यूज करतात, त्यांची ग्रोथ त्यांचं रिप्रोडक्शन हे फास्टली व्हायला सुरुवात होते आपल्या बॉडीमध्ये. ओके, अँड दे रिप्रोडक्शन इज जनरली कॉज ड्यू टू द फ्रॉम द एग प्रोडक्शन, राईट. सो दे हार्म द होस्ट बाय डिप्राविंग देम ऑफ फूड.
ओके म्हणजे ज्या ह्युमन बीइंगमध्ये त्यांची ग्रोथ होत असते त्या ह्युमन बीइंग्समध्ये जे फूड कंटेंट आहे ते स्वतः खायला सुरुवात करतात, म्हणजे ते जे काही पोषक तत्व आपल्या त्या ह्युमन बीइंगच्या वाढीसाठी एसेन्शियल आहेत ते त्याला मिळत नाहीत. ओके देन दे ऑल्सो शोज देअर इफेक्ट ऑन द ब्लड स्ट्रीम. ओके इट दे कॉजिंग द ब्लड लॉस मीन्स दे कॉजेस द इरिथ्रोपोएसिस इफेक्ट मीन्स ब्रेकडाऊन ऑफ दॅट इरिथ्रोसाइट्स. ओके देन द टॉक्झिन ऑर द वेस्ट मटेरियल विच इज रिलीज फ्रॉम दॅट वर्म इन टू अवर बॉडी सो दॅट टॉक्झिन ऑर वेस्ट मटेरियल विच कॉजेस द इंजुरी टू द सर्टन ऑर्गन्स ऑफ अवर बॉडी. ओके सो दे इफेक्ट ऑन द इंटेस्टाईन लिम्फॅटिक ऑब्स्ट्रक्शन जनरली कॉज ड्यू टू दॅट टॉक्झिन्स ऑर वेस्ट मटेरियल विच इज रिलीज फ्रॉम दॅट वर्म्स. ओके अँड सिक्रेट दॅट वर्म्स दे रिलीज सर्टन टॉक्झिन्स ऑर सर्टन वेस्ट मटेरियल विच शोज देअर इफेक्ट ऑन द इंजुरियस इफेक्ट ऑन द ऑर्गन अँड सर्टन इंटेस्टिनल अँड लिम्फॅटिक ऑब्स्ट्रक्शन इज टेक्स प्लेस. ओके सो ऑल दीज हार्मफुल इफेक्ट्स आर एक्झर्टेड ड्यू टू दिस हेल्मिंथियासिस डिसऑर्डर्स अँड दिस हेल्मिंथियासिस डिसऑर्डर कॉज ड्यू टू द वर्म्स. ओके मग आपण हे जे वर्म्सचे आहेत ह्याच्यामुळे जे हेल्मिंथियासिस हे इन्फेक्शन होतं त्याच्या ट्रीटमेंटसाठी कोणते कोणते एजंट यूज केले जातात, कोणते ड्रग यूज केले जातात त्याचा स्टडी आपण इथे करणार आहोत. ओके सो ह्याच्यामध्ये जे यूज होणारे ड्रग आहेत मोस्ट ऑफ तुम्ही सर्वांनी ह्या ड्रगची नावं जी आहेत ती ऐकलेली आहे. ओके अल्बेंडाझोल, मेबेंडाझोल, ओके बँडी, बँडी प्लस हे काही ब्रँडेड नेम्स आहेत मार्केटेड प्रिपरेशनचे. ओके सो जनरली लहान मुलांमध्ये जर आपण हेल्मिंथियासिस डिसऑर्डर्स जर ऑकरिंगचे जर रेट बघितला तर तो लहान मुलांमध्ये जास्त असतो, त्याच्यामुळे तीन तीन महिन्यांनी त्या बाळांना जंताचं औषध रिकमेंड केलं जातं. ओके आपण 6 महिन्यानंतर सेकंड डोस जो आहे तो कंटिन्यू करू शकतो, घेऊ शकतो पुन्हा 6 महिन्यानंतर. ओके टू अवॉइड दॅट हेल्मिंथियासिस इन्फेक्शन ओके डिसऑर्डर. देन 3 टाईप्स ऑफ वर्म विच इज रिस्पॉन्सिबल टू कॉज दिस हेल्मिंथियासिस डिसऑर्डर दॅट इन्क्लूड निमॅटोड्स, सिस्टोड अँड ट्रिमॅटोड्स. ओके सो सिस्टोड्स दॅट इन्क्लूड टेप वर्म, निमॅटोड्स राऊंड वर्म अँड ट्रिमॅटोड्स विच इज अँड फ्लेक्स टाईप ऑफ वर्म्स. ओके सो हियर इट इज द सर्टन इमेजेस ऑफ वर्म्स. First, this image that includes the Ascaris lumbricoides, which is common type of roundworm. Then this image in which hookworm is there. Then filariasis causing worm is there. Then pinworm, male and female. Tapeworm, weep worm is there. Tricularis, trichura is there. So these हेल्मिन अँड अँथलमेंटिक्स ड्रग्स जे आहेत विच शोज देअर इफेक्ट अगेन्स्ट द हेल्मिंथियासिस डिसऑर्डर. सो दॅट अँथलमेंटिक्स आर जनरली क्लासिफाईड इन टू द 2 टाईप्स दॅट इज वर्मीफ्यूज अँड वर्मीसाइट्स. ओके सो वर्मीसाइट्स आर द एजंट विच आर यूज टू किल द वर्म्स इन टू अवर बॉडी. ओके सो जे वर्म्स आहेत त्यांना किल करणारे जे एजंट आहेत त्याला आपण वर्मीसाइट्स म्हणतो. ओके सो दिस वर्मीफ्यूज इज न्यू कन्सेप्ट फॉर यू. सो दॅट वर्मीफ्यूज आर नथिंग बट द एजंट विच एक्सपेल द वर्म्स फ्रॉम द बॉडी. ओके सो पॅरालाइज झालेले किंवा किल झालेले जे वर्म्स आहेत आपल्या बॉडीमध्ये जे इंटेस्टाईन रिजनमध्ये प्रेझेंट्स असतात सो हे वर्म्स बॉडीच्या बाहेर टाकायचं काम जे एजंट करतात त्यांना वर्मी फ्यूज असं म्हटलं जातं. ओके सो डिपेंडिंग अपॉन द ॲक्शन अँथलमेंटिक्स कॅन बी कॅटेगराइज्ड इन टू द 2 कॅटेगरी दॅट इज वर्मी फ्यूजेस अँड वर्मी साइट्स. ओके सो वर्मी फ्यूजेस दॅट एक्सपेल्स द वर्म फ्रॉम द बॉडी अँड वर्मी साइट्स विच किल्स द वर्म्स इन द बॉडी. So here it is the classification of anthelmintic drugs. First class is benzimidazoles that include mebendazole, albendazole, thiabendazole. Then quinolines, isoquinolines that include oxaminiquin, praziquantel. Then piperazine derivatives that include piperazine, diethyl carbamazine, vinyl pyrimidines that include pirantel, pamoate, oxantel. Then amides that include niclosamide, natural products, ivermectin, organophosphorus compound that is metrifonate. Then imidazole, thiazoles that include levimazole, nitro derivatives that include niridazole. Okay, so depending upon the chemical structure
or chemical functional group which are present into the drug, they are classified according to their chemical properties, okay, into the 9 groups. Then here it is the another classification of enthalmintic drugs. So that includes the depending upon which type of worm kill with the help of that specific drug. So here it is the classification that includes certain worms and certain drugs which are effective against that worm. Okay, so first is for roundworm, hookworm and pinworm. So this type of worm kill with the help of albendazole, mebendazole, pyrantel pamoate, piperazine, levamisole. Then for thread worm, we can easily use this ivermectin and albendazole drug. For whip worm or Trichinella spiralis, we can use albendazole, mebendazole. For filariasis, diethyl carbamazine, ivermectin, albendazole. Then for tapeworm, we can use praziquantel, niclosamide, albendazole. And for hydatid disease, we can use albendazole and mebendazole. Okay, so if you see here, the albendazole and mebendazole are the drugs which are used against most type of the worms, right? So they are majorly used and they shows their effect against the different type of worms. Okay, so in helminthiasis type of disorders, albendazole and mebendazole, these two drugs are majorly shows their effect, okay, and they are more potent, right? So first drug we will discuss under the enthalmintic drug, that is mebendazole. Okay, so mebendazole is a synthetic benzimidazole that has a wide spectrum of enthalmintic activity and low incidence of adverse effect. Okay, so these drugs which possess the potency, that is it having a wide spectrum of enthalmintic activity. Okay, means it specifically shows the enthalmintic activity, it shows the killing of that worms. Okay, and it having a low incidence of adverse effect. It is a drug of choice in the treatment of infections by whipworm, eggs, pinworm, hookworm and roundworm. Okay, so this type of worms, all different types of worm which is responsible to cause the helminthiasis disorder. So this mebendazole is useful against this type of worm infection. Okay, then the mode of action for this mebendazole drug, mebendazole probably act by inhibiting microtubule synthesis. Okay, so microtubule synthesis is get prevented with the help of this mebendazole. So it binds with parasite beta tubulin and inhibits its polymerization. So microtubule synthesis formation je process ahe tyachyamadhe beta tubulin parasites madhe jo beta tubulin ahe tyala bind honar ahe jaun and thereby it inhibits its polymerization. Okay, so beta tubulin je polymerization chi process ahe parasites madhe hote, that will be inhibited with the help of this mebendazole drug. Okay, in addition, mebendazole probably blocks glucose uptake in parasites and depletes its ग्लायकोजन स्टोर. ओके, म्हणजे पॅरासाइट्स मध्ये जे ग्लुकोज अपटेकचं मेकॅनिझम आहे ते टोटली ब्लॉक केलं जातं आणि त्याच्यामुळे त्यांचं जे ग्लायकोजन स्टोर जे कंटेंट आहे ते टोटली डिप्लेट केलं जातं. ओके, आणि ह्या दोन मेकॅनिझमने ते पॅरासाइट्स जे आहे त्यांना किल केलं जातं विथ द हेल्प ऑफ मेबेंडाझोल. ओके, सो इफिकेसी ऑफ ड्रग व्हॅरीज विथ गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रान्झिट टाईम. But the efficacy of drug which varies with the gastrointestinal transit time. So gastrointestinal transit time means the drug contact with this gastrointestinal tract, and that time is known as gastrointestinal transit time. Okay, with intensity of infection and perhaps with the strain of the parasites, which type of strain of that parasites get infected, and the intestinal transit time with the intensity of infection. Okay, so all these factors are affects the efficacy of that drug. Okay, so this is the mechanism of action of this mebendazole drug. So it is an broad spectrum enthalmintic drug
बिकॉज इट इज़ इफेक्टिव अगेन्स्ट निमॅटोड अँड सिस्टोड. ओके, सो जो मेजर क्लास आहे निमॅटोड अँड सिस्टोड, ते ह्या दोन्ही क्लासच्या अगेन्स्ट मेबेंडाझोल ड्रग जो आहे तो इफेक्टिव्ह आहे. ओके, इट ब्लॉक्स द युटिलायझेशन ऑफ एक्झोजिनियस ग्लुकोज बाय द निमॅटोड्स अँड दिस लीड्स टू द डेथ ऑफ दॅट पॅरासाइट्स अँड एक्सपेल्स फ्रॉम द गट. ओके, अँड इट इज रिमार्कली सेफ ड्रग अँड इट डज नॉट शो एनी टॉक्सिसिटी. सो Administration of additional purgative drug is not required and it is available as an 100 mg chewable tablet into the market. Okay, so pharmacokinetic property for this mebendazole drug: absorption of mebendazole from the intestine is minimal, less than 10% orally administered mebendazole is absorbed. The absorbed drug is a protein bound, rapidly converted to inactive metabolite, and half life of 2 to 6 hours. Okay, and 75 to 90% of oral dose passed in the feces. So dose of these drugs: 100 mg chewable tablet, 100 mg per 5 ml suspension, 100 mg tablet. Mebendazole is one of the preferred drug for the treatment of multiple infestations and is more effective than albendazole in trichuriasis. Okay, so trichuriasis, infection disorder madhe मेबेंडाझोल जो आहे तो मोर इफेक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर टू द अल्बेंडाझोल ड्रग. ओके, देन ॲडवर्स इफेक्ट विच इज असोसिएटेड विथ दिस मेबेंडाझोल: वेल टॉलरेटेड इवन बाय द पेशंट इन द पुअर हेल्थ, माइल्ड नोझिया, वोमिटिंग, डायोरिया अँड ॲबडोमिनल पेन हॅव बीन रिपोर्टेड इनफ्रिक्वेंटली. रेड साईड इफेक्ट्स युजली विथ हाय डोस थेरपी अँड हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन दॅट इन्क्लूड रॅशेस, अर्टिकारिया, अग्रॅन्युलोसायटोसिस, ॲलोपेसिया, एलिव्हेशन ऑफ लिव्हर एन्झाइम्स. सो मेबेंडाझोल इज टेराटोजेनिक इन ॲनिमल्स अँड देअरफोर कॉन्ट्राइंडिकेटेड इन प्रेग्नन्सी. ओके, सो ड्यू टू that teratogenic effect, that is their effects on the fetus, it is contraindicated into the pregnancy and it should be used with caution in the children younger than 2 years of age because limited experience and rare reports of convulsions in this age. Okay, so 2 वर्षापर्यंतचे जे बाळं आहेत, ओके, त्यांच्यामध्ये जेव्हा यूज केलं जातं तेव्हा प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे, कारण का काही काही केसेसमध्ये कन्वर्जन्स रिपोर्ट झालेले आहेत. ओके, त्या एज ग्रुपमध्ये. सो दीज आर द ॲडवर्स इफेक्ट विच इज असोसिएटेड विथ दिस मेबेंडाझोल ड्रग. ओके, देन नेक्स्ट यूजेस. सो दिस मेबेंडाझोल विच इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट विफ वर्म, दॅट इज ट्रायचुरिया इन्फेक्शन, पिन वर्म, दॅट इज एंटेरोबियस वर्मिक्युलारिस इन्फेक्शन, हुक वर्म, ॲस्कॅरिस लुब्रिकॉइड्स. सो दीज वर्म्स आर किल विथ द हेल्प ऑफ दिस मेबेंडाझोल ड्रग. ओके, सो दिस इज द फर्स्ट ड्रग्स विच ॲक्ट्स ॲज ॲन ॲन्थलमेंटिक ड्रग. नेक्स्ट इज अल्बेंडाझोल. सो अल्बेंडाझोल अ ब्रॉड स्पेक्ट्रम ओरल ॲन्थलमेंटिक ड्रग. सो इट इज ऑल्सो ॲन ब्रॉड स्पेक्ट्रम ड्रग. सो इट इज अ ड्रग ऑफ चॉईस फॉर द ट्रीटमेंट ऑफ hydatid disease and cysticercosis, and it is also used in the treatment of pinworm and hookworm, roundworm, whipworm and threadworm infection. Okay, so these are the certain worms which is responsible to cause this helminthiasis disorder, and this treat with the help of this albendazole drug. Okay, so one dose treatment is effective against roundworm, pinworm and hookworm infection, which are comparable to 3 days treatment with mebendazole. सो मेबेंडाझोलने 3 दिवस ट्रीटमेंट घेताना अल्बेंडाझोलचा फक्त 1 डोस जो आहे तो इफेक्टिव्ह आहे अगेन्स्ट द राऊंड वर्म, पिन वर्म अँड हुक वर्म. ओके, देन 3 डेज ट्रीटमेंट इज नेसेसरी फॉर टेप वर्म. टेप वर्ममुळे जे इन्फेक्शन झालेलं आहे त्याच्यासाठी मात्र अल्बेंडाझोलची 3 दिवसांची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. ओके, सो इट हॅज वीक मायक्रो फिलॅरिसायडल ॲक्शन. ओके, मोड ऑफ ॲक्शन जे आहे ते सिमिलर आहे मेबेंडाझोल जसं आपण इथे बघितलेलं आहे. इट कॉजेस द inhibiting the microtubule synthesis process. It binds to the beta tubulin of protein of these parasites and thereby it inhibit the polymerization process. Okay, and also blocks the glucose uptake into that parasites and thereby depletes the glycogen content of that parasites and causes the killing of that parasites and expels that parasites from the body. Okay, then clinical uses of this albendazole drug: albendazole is administered on an empty stomach when used against intraluminal parasites, but with the fatty meal when used against the tissue parasites. So ascariasis, trichuriasis, hookworm and pinworm infection,
सो हे जे हेल्मिंथियासिसचे जे डिफरंट इन्फेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये 400 mg ओरल फॉर अडल्ट अँड चिल्ड्रन ओल्डर दॅन 2 years ऑफ एज रिपीटेड फॉर 2 to 3 days फॉर द हेवी ॲस्कॅरिस इन्फेक्शन्स अँड इन 2 weeks फॉर द पिनवर्म इन्फेक्शन. ओके, इन हॅडेटाईट डिसीज ॲडजंट टू सर्जिकल रिमूवल ऑर अस्पायरेशन ऑफ सिस्ट 400 mg ट्वाइस डेली विथ मिल्स फॉर 1 month ऑर लॉन्गर. डेली थेरपी फॉर अप टू 6 months हॅज बीन वेल टॉलरेटेड. ओके, देन इन न्यूरोसिस्टिसिरोसिस कॉर्टिकोस्टिरॉइड्स आर गिवन विथ अँथलमेंटिक ड्रग टू डिक्रीज द इन्फ्लामेशन कॉज्ड बाय डाईंग ऑर्गॅनिझम. ओके, अँड अल्बेंडाझोल इज गिवन इन अ डोसेज ऑफ 400 mg ट्वाइस अ डे फॉर अप टू 21 days इन केस ऑफ न्यूरोसिस्टिसिरोसिस डिसऑर्डर. ओके, अदर टाईप ऑफ इन्फेक्शन्स ट्रीटमेंट ऑफ द क्युटानियस लार्वा मायग्रन्स 400 mg डेली फॉर 3 days, देन विसरल लार्वा मायग्रन्स 400 mg ट्वाइस डेली फॉर 5 days, अँड मायक्रो पोरिडियल इन्फेक्शन 400 mg ट्वाइस फॉर 2 weeks ऑर लॉन्गर. इन नॅथोस्टोमॅसिस इन्फेक्शन 400 mg ट्वाइस डेली फॉर 3 weeks. ओके, सो दीज आर द डोसेज रेजिमिन विच इज फॉर द दिस अल्बेंडाझोल ड्रग इन अ डिफरंट टाईप ऑफ हेल्मिंथियासिस डिसऑर्डर्स. ओके, then next drugs which are used for the treatment of this helminthiasis disorder as an anthelmintic drug is piperazine drug. Okay, so this piperazine drugs, the marketed preparation of this piperazine drug that include arthiritisin and dispermin. Okay, so mode of action, it blocks the response of ascaris muscles to acetylcholine, causing the flaccid paralysis in the worm which is dislocked from the intestinal wall and expelled in the feces. Okay, आपण सुरुवातीला बघितलं होतं की वर्म जे आहेत त्यांची एंट्री आपल्या बॉडीमध्ये झाल्यानंतर ते इंटेस्टाईनची जी वॉल आहे त्याला होल्ड करून ठेवतात घट्ट. ओके, मग पायपरॅझिन सिट्रेट काय करणार आहे, इट कॉजेस द दॅट ॲस्कॅरिस मसल्स जे आहेत पॅरासाइट्समध्ये. ओके, त्याला रिस्पॉन्स करणाऱ्या ॲसिटॅलकोलिनमुळे त्यांचा जे काही रिस्पॉन्स त्यांच्यामध्ये जनरेट होतो किंवा कंडक्ट केला जातो, सो तो टोटली ब्लॉक करायचं काम पायपरॅझिन सिट्रेट करतं. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं आहे, फ्लॅसिड पॅरालिसिस त्या मसल्समध्ये दिसून येतं. ओके, अँड ड्यू टू दिस पॅरालिसिस इफेक्ट दॅट वर्म डिसलॉक फ्रॉम दिस इंटेस्टिनल वॉल. ओके, अँड देन दे आर एक्सपेल from the feces, right? So highly effective against ascaris lubricoids and enterobius vermicularis, that is roundworm and threadworm infection. Okay, so this piperazine, it is effective against roundworm infestation and it is administered orally. So it is most popular drug used in the treatment of ascariasis disorder. Citrate and phosphate salts of the drug are mostly used and the single dose cures almost 70% infected individuals. Okay, so this is the piperazine drug. Then another drugs which use as an anthelmintic drug is pyrantel palmoil drug. So, okay, so it is very effective in ascariasis and oxguriasis infections. Okay, and it is causes spastic neuromuscular paralysis in the worm. Okay, so mode of action ka hai parenteral pamoid drug chi, tar to drug kay karnar hai, it causes the spastic neuromuscular paralysis in the worm. Okay, then those worms are expelled out from the intestine through the vermifuge action. Okay, so it acts as a vermifuge, it causes the paralysis of that spastic neuromuscular muscles, then it causes the expel out of that worm from the intestine. Okay, it is administered orally as a single dose of 11 mg per kg of body weight to maximum of 1 gram. Okay, so this is the dose for this pyrantel palmoate. For hookworm, this dose is given for 3 consecutive days. Hookworm साठी हा जो डोस आहे तो 3 दिवसासाठी कंटिन्यू करावा लागतो अँड इट मे कॉज द नौझिया ॲनोरेक्झिया अँड ड्राउझीनेस. ओके, सो दीज आर द ॲडवर्स इफेक्ट विच इज एक्झर्टेड बाय द पायरॅन्टेल पामोएट. ओके, सो इथे तुम्हाला जे इमेजमध्ये दिसते, दिस इज अँड मार्केटेड प्रिपरेशन ऑफ दिस ड्रग दॅट इज नेमोसिड. ओके, सो दिस ड्रग्स इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट द ॲस्कॅरियासिस अँड ऑक्सग्युरियासिस इन्फेक्शन. ओके, देन अनदर ड्रग्स विच ॲक्ट्स एज अन ॲन्थलमेंटिक ड्रग, that is tetramizole.
Okay, so this tetramizole is quite effective in treating the ascariasis disorder. Okay, and it is given as a single dose of 150 mg एवढा त्याचा डोस सफिशियंट आहे इन ऍस्कॅरियासिस डिसऑर्डर. सो लेवामिसोल इज मोर ॲक्टिव्ह दॅन द टेट्रामिसोल. सो लेवामिसोल हा जो ड्रग आहे विच इज मोर ॲक्टिव्ह दॅन द टेट्रामिसोल ड्रग. ओके, द ॲन्थलमेंटिक ॲक्टिव्हिटी इज ड्यू टू द गँग्लियॉनिक स्टिम्युलेशन लिडिंग टू द मसल पॅरालिसिस ऑफ वर्म. ओके, मोड ऑफ ॲक्शन काय आहे टेट्रामिसोल ड्रगची, तर हा जो टेट्रामिसोल ड्रग आहे तो काय करतो, पॅरासाइट्समध्ये ॲन्थलमेंटिक ॲक्टिव्हिटी शो करतो ड्यू टू द गँग्लियॉनिक स्टिम्युलेशन. ओके, गँग्लियॉनचं स्टिम्युलेशन केल्यामुळे काय होतं आहे, मसल जे आहे त्याचं पॅरालिसिस होतं इन द वर्म. ओके, अँड देन दिस पॅरालाइज्ड वर्म्स आर गेट एक्सपेल फ्रॉम द इंटेस्टिनल रिजन थ्रू द वर्मीफ्यूज ॲक्शन. ओके, then certain side effect which is associated with this tetramisole drug that includes the headache, weakness and skin rashes. Okay, so these are the certain drugs which use as an anthelmintic drugs. Okay, means those drugs which are effectively used against the parasites, that is worms. Okay, which causes this helminthiasis like disorder. Okay, so those agents which possess the two type of action, that is vermifuge and vermicides. Okay, so vermicides जे आहेत ते काय करणार आहेत, त्या वर्म्सला टोटली किल करायचं काम करतात, डिस्ट्रॉय करायचं काम करतात. ओके, अँड वर्मीफ्यूज आर द एजंट विच कॉजेस द पॅरालिसिस ऑफ दॅट वर्म्स अँड देन दे स्टिम्युलेट देअर एक्सपल्शन फ्रॉम द जी आय ट्रॅक्ट. ओके, देन वी सी द डिफरंट ड्रग्स दॅट इन्क्लूड अल्बेंडाझोल, मेबेंडाझोल, पायपरॅझिन, पायरॅन्टिल पामोएट, टेट्रामिझोल ड्रग. ओके, so there will be other anthelmintic drugs used in the clinical practice that includes the antimony potassium tartarate, that is tartarimetic, then thiabendazole, pyrivinium palmoate, diethyl carbamazine, bephenium. Okay, so these are the certain drugs which also possess the anthelmintic property. Okay, so ithe apla ha jo chapter ahe किमोथेरपी ऑफ पॅरासायटिक डिसिजेस हा संपलेला आहे. ओके, सो आपण पॅरासाइट्स म्हणजे काय, पॅरासाइट्समुळे कोणते डिसीज होतात ते इथे बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये मेजरली हेल्मिंथियासिस डिसऑर्डर आपण इथे बघितलेला आहे. ओके, त्यानंतर ॲन्थलमेंटिक ड्रग्स म्हणजे काय ते बघितलेलं आहे, डिफरंट ॲन्थलमेंटिक ड्रग बघितलेले आहे, त्याच्यामध्ये वर्मीफ्यूज, वर्मिसिडल कॅटेगरीचे ड्रग बघितलेले आहेत, पायपरॅझिन, मेबेंडाझोल, अल्बेंडाझोल, पायरॅन्टिल पामोएट, टेट्रामिसोल. ओके, सो इथे आपला हा चॅप्टर जो आहे किमोथेरपी ऑफ पॅरासायटिक डिसिजेस हा संपलेला आहे. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ह्याच्यावर शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते, डेफिनेशन विचारली जाऊ शकते ॲन्थलमेंटिक ड्रगची किंवा हेल्मिंथियासिस म्हणजे काय, वर्मीफ्यूज, वर्मीसीड्स. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. सो आजच्या चॅप्टरमधला जर कोणता पॉईंट, कोणती कन्सेप्ट जर तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी, हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू, टेक केअर ऑल ऑफ यू, गुड बाय.